ठीक आहे, आजच्या या सत्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत. आणि आता आपण मुख्य गोष्टीला सुरुवात करूयात. विस्कूल ऍप्लिकेशन काय आहे, त्याचं वर्क कसं होतं, त्याला इन्स्टॉल कसं करायचं, या सगळ्या गोष्टी आपण स्किप करूयात, त्या बाजूला ठेवूयात. आज आपण एक वेगळी मजा करणार आहेत. तुम्हा सगळ्यांना वेगवेगळ्या ऍप्लिकेशन्सची नावं माहिती आहेत, शैक्षणिक ऍप्लिकेशन ज्याच्यामध्ये शैक्षणिक साहित्य असतं. ते साहित्य तयार करणारे लोक कुणीतरी असतात, जे कदाचित आपल्या ओळखीचे असतील नसतील. खास करून आपल्याकडे वी स्कूल आणि दीक्षा या दोन ऍप्लिकेशनवरती काम केलेले लोक साधारण असू शकतील. सो या दोन्ही ऍप्लिकेशनमध्ये जो शैक्षणिक कंटेंट दिसतो तो तिथे नेमका कसा येतो हे आपल्याला आज समजून तर घ्यायचंच आहे. पण त्याच्याबरोबर तो कंटेंट तयार करू शकण्याची ॲबिलिटी पण आज आपल्यामध्ये येणार आहे. अगदी सोपं आहे. मला एक सांगा, तुमच्यापैकी किती लोकांना मायक्रोसॉफ्ट एक्सेल, पॉवर पॉइंट हे वापरता येतं खूप चांगल्या पद्धतीने? हात वरी करा किंवा चॅट बॉक्स मध्ये. अरे बाप रे, आता कसं होणार, तुम्हाला तर हे नाही जमत. मग आता आपण कंटेंट कसा बनवणार? अवघड झालं. संगीता मॅडमला पण थोडं थोडंच जमतंय, पाटील सरांना थोडं थोडं जमतंय, आता कसं करायचं? रावसाहेब सरांनी तर मानच हलवली, आता काय करायचं? ठीक आहे, चिंता करायची काहीच गरज नाहीये. हे सगळं तुम्हाला यायची अजिबात गरज नाहीये, म्हणूनच मी विचारलं की हे येतं का तुम्हाला. जर नसेल येत तरी काहीच प्रॉब्लेम नाहीये. मी यावर मात्र विश्वास ठेवतो की तुम्हाला व्हॉट्सअप वापरता येतं, राईट? व्हॉट्सअप वरती फोटो पाठवता येतो, व्हॉट्सअप वरती मेसेज टाईप करता येतो. बस इतकं जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही पण डिजिटल कंटेंट रायटर होऊ शकता. आजच्या या एका सत्रानंतर तुम्ही जर एकदा लॉग इन करून एकदा जरी आपल्या विस्कूल प्लॅटफॉर्मवरती गेलात, धडे बनवायच्या प्लॅटफॉर्मवरती, तर तुम्ही तुमच्या नावापुढे कंसामध्ये कंटेंट रायटर हा शब्द लावून घेऊ शकता. आणि त्यातही डिजिटल कंटेंट रायटर म्हणून तुम्ही स्वतःची ओळख निर्माण करू शकता. ही आपली गॅरंटी आहे की विस्कूलमध्ये जे शिक्षक कंटेंट क्रिएट करतात ते डिजिटल कंटेंट रायटर होऊन जातात. आता हा डिजिटल कंटेंट रायटर म्हणजे काय? तर डिजिटल जगामध्ये जो माणूस लिहू शकतो, जे पब्लिश होऊ शकतं, जे हजारो लाखो लोकांपर्यंत पोचू शकतं, असं जर कुणाला लिहिता येत असेल तर त्याला आपण म्हणूया डिजिटल कंटेंट रायटर. आणि याच्यासाठी तुम्हाला खूप भारी सॉफ्टवेअर येण्याची किंवा तुमच्या लॅपटॉपवरती ते इन्स्टॉल असण्याची अजिबात गरज नाही. लॅपटॉप म्हणा किंवा कॉम्प्युटर असेल, डेस्कटॉप असेल, अजून काही शाळेमधला असेल, तुम्हाला येत असेल किंवा नसेल त्याची काहीच गरज नाही आहे. तर हा कंटेंट नेमका बनवायचा कसा ते आज आपण समजून घेणार आहे. तर मी पण आता तुमच्यासारखंच काय करणार आहे, अगदी नवीन माणसानी कंटेंट बनवायला घेतला की त्याला ज्या ज्या स्टेप्स मधून सामोरं जायला लागतं, समोर जायला लागतं, मी तेच सगळं करणार आहे. ठीक आहे, तर आता मी माझ्या लॅपटॉपची स्क्रीन शेअर करतो. हा सगळा जो कंटेंट आहे तो आपल्याला मोबाईलवर नाही बनवायचा आहे, तर ज्याची स्क्रीन मोठी असते तशा कुठल्याही लॅपटॉपवर कॉम्प्युटरवर बनवायचा आहे, ज्याच्यावरती फक्त ब्राउझर असलं पाहिजे आपल्याकडे. त्याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट, एक्सेल, वर्ड ह्या गोष्टी असतीलच असं काही नाही, नसल्या तरी पण काही फरक पडणार नाही. सो शाळेमधले कॉम्प्युटर असू द्या, आपल्या मित्राचा कॉम्प्युटर असू द्या, लॅपटॉप असू द्या, आपल्या मुलांकडचा लॅपटॉप असू द्या, अशा कुठल्याही डिव्हाइसचा वापर करून तुम्हाला हा कंटेंट बनवता येणार आहे. आणि साधारण तुम्हाला ज्या जबाबदारी दिलेल्या आहेत की परिपाठाचे धडे बनवायचे, हे अगदी थोड्या वेळामध्ये बनवता येतात. जर तुमच्याकडे कंटेंट रेडी असेल तर तुम्ही अगदी अर्ध्या तासामध्ये सुद्धा कंटेंट अपलोड करू शकता. म्हणजे तुमच्याकडे जर 4 धडे आले किंवा 4 दिवसांचा परिपाठ अपलोड करायचं काम असेल तर ते काम चुकून माकून सुद्धा 2-3 तासाच्या वरती जाणार नाही, अगदी आपल्या सगळ्या चुका होऊन देखील. ठीक आहे, तर आपण पुढे जाऊया. मी माझ्या लॅपटॉपची स्क्रीन शेअर करतो आणि तुम्हाला दाखवतो की शिक्षक म्हणून, टेक्नो शिक्षक म्हणून आपल्याला नेमक्या कोणत्या स्टेप्स मधून पुढे जायचं आहे. माझी स्क्रीन शेअर झाली आहे. हो सर, ओके, आपल्या कुठल्याही लॅपटॉप वरती, कॉम्प्युटर वरती तुम्ही कुठले तरी ब्राउझर उघडा. अशा पद्धतीने आपलं एखादं ब्राउझर उघडेल, मायक्रोसॉफ्ट क्रोम असेल, एज असेल, फायरफॉक्स असेल, ही सगळी आपल्या ब्राउझर्सची नावं आहेत. तर या ब्राउझर मध्ये गेलात तुम्ही की वरती ऍड्रेस बार असतो ज्याच्यामध्ये आपण वेबसाईटचं नाव टाईप करतो. या नाव टाईप करायच्या जागेमध्ये तुम्हाला vschoolindia.com
ही वेबसाईट टाईप करायची आहे. आता तुम्ही ह्यातली कुठलीही गोष्ट लिहून नाही घेतली तरी चालेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हॉट्सअपवरती स्टेप बाय स्टेप मिळणार आहेत या सेशन नंतर. ठीक आहे, तर तुम्ही जसं टाईप करणार आहे त्याच पद्धतीने मी टाईप करतोय. viscoolindia.com लिहिलं आणि मी एंटर हे बटन दाबलं. ठीक आहे, इथे ऑलरेडी लॉग इन आहे, तुम्ही लॉग आउटही करून घेतो म्हणजे तेही दिसून जाईल तुम्हाला. अशा पद्धतीनं हे पेज तुमच्या डोळ्यासमोर उघडेल. आता ही विस्कूल इंडिया जशी एक वेबसाईट आहे, त्याच पद्धतीनं दुसरी एक वेबसाईट आहे ज्याच्यावरती आपल्याला कंटेंट बनवायचं आहे. ठीक आहे, विस्कूल इंडिया वेबसाईटवरती म्हणजे याची माहिती तुम्हाला आहे की नाही मला माहित नाही, पण विस्कूल इंडिया वेबसाईटवर गेलात की आपल्या ॲपमध्ये जे धडे दिसतात ते तुम्हाला इथं देखील पाहायला मिळतात. सो आपण जे धडे बनवणार आहेत ते आपल्याला कसे दिसतात हे आपण याच्यावरती बघणार आहेत. सो आपली मुख्य जी साईट आहे लेसन बनवण्यासाठी किंवा परिपाठ बनवण्यासाठी, तिचा ॲड्रेस आहे lessons.wopa.in. याचं स्पेलिंग वगैरे लक्षात ठेवायची तुम्हाला अजिबात गरज नाही, हे पण तुम्हाला लिहून पाठवलं जाईल. तर या lessons.wopa.in वरती गेलात की आत्ता तुमच्या डोळ्यासमोर जी स्क्रीन दिसतीये ती स्क्रीन दिसायला लागेल. सगळ्यांना विजिबल आहे, स्क्रीन आली आहे सगळ्यांकडे, स्क्रीन शेअर केलेली दिसतीये. आमच्या टीम मेंबर्स तुम्ही उत्तर देऊ शकता. हो सर, दिसत आहे. ओके, तर आता इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे. तर हा मोबाईल नंबर तुम्ही जो काही तुमचा आहे तो टाकू शकता. फक्त तत्पूर्वी तुम्हाला आपल्या वोपा टीममध्ये जो अमोल सर आहेत, सुधीर सर आहेत, त्यांच्याकडून त्या मोबाईलचं रजिस्ट्रेशन करून घ्यायला लागेल. त्याच्यासाठी वेगळं काही नाही करायचं आहे. तुमची बेसिक माहिती, मोबाईल नंबर, नाव वगैरे त्यांना दिला की ते तुमचा लॉग इन आय डी क्रिएट करतील. तो आज उद्या होऊन जाईल. तो झाल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा नंबर टाकायचा आहे. आता मी काय करतो, आपल्याच टीम मधल्या एका जणाचा नंबर घेऊया आणि तो टाकूया. राहुल वाघसर आहेत कॉलवरती? हो सर. राहुल सर तुमचा नंबर सांगा. 9637 9637 32 32 89 84 89 84. ओके, हा मोबाईल नंबर टाकल्यावरती खाली एक ऑप्शन असतो लॉग इन ॲज. इथे तुम्हाला दोन तीन ऑप्शन आहेत, त्याच्यापैकी बाय डिफॉल्ट ऑप्शन असतो कंटेंट रायटर. जसं मी तुम्हाला मगाशी म्हणालो की तुम्ही सगळे कंटेंट रायटर होणार आहेत, त्या कंटेंट रायटर ऑप्शन इथेच राहू द्या. आणि खाली दोन ऑप्शन आहेत, जनरेट SMS OTP किंवा जनरेट व्हॉट्सअप OTP. या दोन्हीपैकी एका ऑप्शनवरती क्लिक करा. तर उदाहरणार्थ मी जनरेट व्हॉट्सअप OTP वरती क्लिक करतो. तर राहुल सरांच्या व्हॉट्सअप नंबरवर जर हा नंबर व्हॉट्सअप वरती असेल तर त्यांना एक OTP जाईल. 67659. ओके, 67659. येस, अशा पद्धतीचा OTP तुमच्याही मोबाईलवर येईल फोन नंबर टाकल्यावर. तो इथे टाकून कन्फर्म हे बटन दाबा. अशा पद्धतीची वेबसाईट तुमच्या डोळ्यासमोर ओपन होईल. ठीक आहे, आता या वेबसाईट मध्ये खूप सारे ग्राफ दिसतायत किंवा इकडे राईट साईडला खूप सारी माहिती दिसतीये. यातलं काहीही तुमच्या काहीच कामाचं नाहीये, त्याचं टेन्शन अजिबात घेऊ नका. हे कसले ग्राफ आहेत किंवा याच्यात कसली माहिती आहे. तुम्ही कंटेंट रायटर झालात म्हणजे तुम्ही विस्कूल किंवा वोपा फॅमिलीचा एक भाग झालेला आहात. आणि त्याच खरं तर हे कॉम्प्लिकेटेड बक्षीस आहे की तुमच्या डोळ्यासमोर दिसतंय की विस्कूल ऍप्लिकेशन मध्ये कोणत्या इयत्तेचे किती धडे तयार आहेत, किती धडे आत्ता बनत आहेत, ही सगळी माहिती आत्ता इथे दिसते. तर याच्या आत्ताच आपल्याला काही गरज नाहीये, या माहितीची काही उपयोग नाहीये. लगेच आपल्याला लक्ष द्यायचं आहे डावीकडे. डावीकडे जो कॉलम आहे या कॉलम मध्ये चार शब्द दिसतायत. पहिला आहे अनालिटिक्स किंवा समरी, दुसरा आहे क्रिएट लेसन, तिसरा आहे माय लेसन्स, चौथा आहे लॉग आउट. ठीक आहे, तर तुम्हाला शब्दावरूनच कळालं असेल की याच्यामधला दोन नंबरचा जो मेनू आयटम आहे किंवा आयटम आहे तो आपल्या कामाचा आहे. तर आपण क्रिएट लेसन वरती समजा मी क्लिक केलं, क्रिएट लेसन वरती क्लिक केलं की अशा पद्धतीने एक ड्रॉपडाऊन लिस्ट तुमच्या समोर येईल. इथे स्टेट महाराष्ट्र लिहिलेलं आहे, बोर्ड महाराष्ट्र बोर्ड लिहिलेला आहे, सिलेबस सेट काहीतरी लिहिलेला आहे, क्लास लिहिलेला आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर दिसायला लागतील. इथे जाऊन आपल्याला आपल्या मेन सिलेबसमध्ये, इथे मेन सिलेबसच्या ऐवजी तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही लॉग इन कराल स्पेशल सिलेबस असं दिसायला लागेल. ठीक आहे,
या स्पेशल सिलेबसला तुम्ही क्लिक केलं, इथे आता मेन सिलेबस दिसतंय, तुम्ही लॉग इन केल्यानंतर स्पेशल सिलेबस दिसायला लागेल. सो ते कसं असेल तेही मी दाखवतो तुम्हाला. तर या सिलेबसला सिलेक्ट केल्यानंतर इथे क्लास मीडियम अशा टाईपचे ऑप्शन येतील. इथे तुम्हाला मराठी मीडियमच ठेवायचे, इथे स्पेशल कोर्स सिलेक्ट करायचे मराठी मीडियम. सब्जेक्टच्या इथे तुम्हाला परिपाठ नावाचा एक ऑप्शन येऊन जाईल, तो सिलेक्ट करायचा आहे. चॅप्टर नंबर म्हणजे ज्या तारखेचा आपण चॅप्टर बनवणार आहोत त्या तारखेचं नाव इथे टाकायचं. उदाहरणार्थ आपण म्हणूया 2 डिसेंबर, या तारखेचा परिपाठ आपल्याला बनवायचा आहे. तर मी ते 2 डिसेंबर टाकलं आणि चॅप्टर क्रमांक पण 2 असा लिहिला. ओके, आणि इथे खाली एक बटन असतं सेव्ह अँड नेक्स्ट नावाचं, या बटनवरती क्लिक केलं की तुम्हाला एक वेगळी विंडो तयार होताना दिसेल. ती विंडो असेल अशा पद्धतीची. आत्ता तुमच्या डोळ्यासमोर जे दिसत आहे अशा पद्धतीचं दिसणार आहे तुम्हाला सेम. ठीक आहे, आता डावीकडचे हे ऑप्शन जे जास्तीचे आहेत हे तुम्हाला नाहीत दिसणार. माझं लॉग इन वेगळं आहे, आता मी विस्कूलचं बरंच काम बघत असल्यामुळे मला या खूप साऱ्या गोष्टी दिसतात, तुमच्याकडे कदाचित खूप कमी गोष्टी दिसणार आहेत. इथे गेलात तुम्ही की इथे पहिला आयटम ऍड करा अशा नावाचा एक तुम्हाला ऑप्शन येईल, त्यावरती क्लिक केलं तुम्ही की अशा पद्धतीची कुठलीही विंडो ओपन होईल. आपण एक काम करूया, आपल्याला एखाद्या सरांचंच लॉग इन बनवून घेता येईल का हे बघूया. मला वाटतं की तुम्हाला हे थोडंसं कन्फ्युजिंग होईल, चालेल का? कुठले सर आहेत आपले जे टेक्नो सेवी आहेत, ज्यांच्याकडे लॅपटॉप आहे किंवा जे कंटेंट स्वतः अपलोड करणार आहेत, असं कुणी आहे का आपल्यामध्ये आत्ता? त्यांना अनम्यूट पण करता येईल हातवरती केलात तर. किंवा अमोल आणि सुधीर तुम्हाला माहित असेल कुठले शिक्षक आहेत? राकेश सर, दिनेश सरांचा मेसेज आलाय कॅन आय ट्राय लाईव्ह म्हणून. दिनेश सर त्यांना अनम्यूट करा. हा यस सर, येस दिनेश सर आहेत तुम्ही ऑनलाईन. ओके, तर आपण एक काम करूया, आपण काय करूया तुमचा युजर आयडी लगेच बनवून टाकूया. चालतंय, म्हणजे अर्थात मी माझ्या लॅपटॉपवर बसलेलो आहे सर, मी ट्रायच करतोय बघा. बरोबर, ते पण होऊन जाईल. ठीक आहे, आता बघा मी माझी स्क्रीन शेअर करतो. ओके ओके, आता काय आम्ही काय करतो तेही तुम्हाला दिसून जाईल. आम्ही तुमच्याकडून काही गोष्टी बेसिक विचारतो आणि तुमचा लॉग इन क्रिएट करतो. आता मी ऍड युजर मध्ये गेलो, हे यातलं तुम्हाला काही नाही करायचं, पण मी बोलत बोलत सांगतोय. स्टेट सिलेक्ट केलं मी, महाराष्ट्र बोर्ड सिलेक्ट केलं, सिलेबस सेट मध्ये गेलो, स्पेशल कोर्स सिलेक्ट केला, क्लास मध्ये गेलो, परिपाठ सिलेक्ट केला. ओके सर, तुमचं पहिलं नाव दिनेश? हो दिनेश. ओके, मिडल नेम? गुलाबराव. ओके, आणि आडनाव? धनगर. यांच्यानंतर ए आहे का? हो, DHANGAR. ओके, आणि मी पुढे तुमचं नाव पण लिहून ठेवतो, सॉरी जिल्ह्याचं नाव आहे माझ्या सोयीसाठी लिहून ठेवतो, धुळे. ठीक आहे, तुमचा ईमेल आयडी सांगा. दिनेश धनगर. दिनेश धनगर. हो. 84 84 @gmail.com @gmail.com. ओके, मोबाईल नंबर सांगा जो तुम्ही आता लॉग इन साठी वापरणार आहे, तो मोबाईल नंबर. ओके ओके, हो हो. 7972. ओके. 34 34. 5107 7 7. बरोबर आहे, स्क्रीन वरती दिसतोय. ओके सर, हो हो हो, बरोबर. ओके, युजर टाइप मध्ये मी गेलो, कंटेंट रायटरचा ऍक्सेस दिला तुम्हाला, याच्यामध्ये काही करायची गरज नाही मला, पण ठीक आहे. आणि क्रिएट प्रोफाईल असं म्हणालो. आता तुमचं प्रोफाईल क्रिएट झालंय, ठीक आहे, आता आपण तुमच्या युजरला घेऊन लॉग इन करू शकतो. तर आता मी माझ्याच इथे काय करतो, लॉग आउट करतो आधीचा युजर, आणि इथे तुमचा नंबर टाकूया आपण. परत सांगा परत नंबर. 7972 7972 34 34 5107. बरोबर आहे, हो सर. ओके, कंटेंट रायटर दिलेला आहे 79 72 34 51 07. बरोबर बरोबर, हा नंबर व्हॉट्सअप वरती आहे? नाही सर, व्हॉट्सअप वेगळा नंबर आहे. ठीक आहे, आम्ही SMS वर ओटी पाठवून बघूया, येतो का? SMS ला कधी कधी कंजेक्शन असलं तर डिले होतो, म्हणून व्हॉट्सअप. SMS चेक करा तुम्हाला आलाय का. आला सर. ओके सांगा.
एक मिनिट मी चेक करतो. येस 769 769 26 26. तर आता हे बघा, तुम्ही पहिल्यांदाच या प्लॅटफॉर्म वरती आलात बरोबर, आताच तुमचं रजिस्ट्रेशन झालंय आणि तुमच्या लॉग इन आय डी वरून आता मी तुमच्या सगळ्यांशी बोलतोय. ठीक आहे. ओके ओके. लेफ्ट साइडला जो आपल्याला कॉलम दिसतोय तिथे क्रिएट लेसन मध्ये आपल्याला जायचंय. ठीक आहे. इथं ऑलरेडी काही गोष्टी लिहून येतील, महाराष्ट्र, महाराष्ट्र बोर्ड, स्पेशल कोर्स, परिपाठ, मराठी मीडियम, नोव्हेंबर. ह्या नोव्हेंबर महिन्याच्या इथे तुम्हाला अजून दोन तीन महिने दिसतील, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च दिसतात. तर तुम्हाला जो कुठला महिना दिलेला असेल ज्याचा परिपाठ बनवायचा आहे तो महिना आपण सिलेक्ट करू. उदाहरणार्थ डिसेंबर सिलेक्ट करू आता, कारण डिसेंबर आता चालूच होतं उद्यापासून. ठीक आहे. डिसेंबर महिन्यामध्ये आपण एक तारखेचा आमच्याकडे कोणीतरी सिलेबस बनवलाय ऑलरेडी, इथे तुम्हाला उजवीकडे दिसत असेल. तर आपण काय करूया, दोन नंबरचा किंवा दोन डिसेंबरचा परिपाठ बनवायचा आहे असं ठरवूया. सो इथे लिहिलेलं आहे चॅप्टर नंबर. आता दोन डिसेंबरचा चॅप्टर नंबर म्हणजे बेसिकली कितव्या क्रमांकाचा परिपाठ असणार आहे त्या महिन्यामध्ये, तर दोन नंबरचा असणार आहे. सो आपण इथे दोन टाईप करूया आणि चॅप्टर नेमच्या इथे टाईप करूया दोन डिसेंबर. ठीक आहे. ओके. इथे सेव्ह आणि नेक्स्ट नावाचं बटन आहे, यावरती क्लिक करूया. आता तुमच्या डोळ्यासमोर एकदम क्लीन पांढरी चकचकीत पाटी दिसतीये, जसं आपला बोर्ड धुतल्यावरती स्वच्छ केल्यावरती मोकळा असतो तसं दिसतंय. इथं वरती बघाल तुम्ही तर दोन डिसेंबर लिहून आलंय. ठीक आहे. परिपाठ लिहून आलंय, डिसेंबर लिहून आलंय, त्याच्या खाली मीडियम, बोर्ड, सिलेबस, क्रिएटेड बाय मध्ये तुमचं नाव पण तुम्हाला दिसेल. येस, ही स्क्रीन होती आपली. राईट. दिनेश सर आहेत कॉलवरती, त्यांना अनम्यूट ठेवलं तरी चालेल. ठीक आहे. ओके. तर दोन डिसेंबर हा दिवस आपण ऑलरेडी निवडलाय, त्यानंतर आपणच क्रिएट करतोय, आपलं नाव पण इथे दिसतंय आणि खाली लिहून आलेलं आहे पार्ट वन. इथे पार्ट नेम लिहून आलंय, खाली टॅग लिहून आलेलं आहे. तर याचा नेमका अर्थ काय तो आपण आता समजून घेणार आहे. ठीक आहे. आता पार्ट नेम म्हणजे काय, वेगळं काही नाही, अगेन ज्या दिवशीचा परिपाठ आपण बनवणार आहोत त्या दिवशीचं नाव आपल्याला इथे टाकायचं आहे. ठीक आहे. सो पार्ट नेम मी परत एकदा काय करतो, दोन डिसेंबर असंच इथे लिहून ठेवतो. खाली टॅग नावाचा शब्द दिलेला आहे, इथे देखील दोन डिसेंबर आणि पुढे कदाचित मी याला परिपाठ असं देखील लिहून ठेवतो. या गोष्टी लक्षात ठेवा, पार्ट नेम मध्ये आपल्याला दोन डिसेंबर टाईप करायचं आहे, टॅग नेम मध्ये दोन डिसेंबर परिपाठ टाईप करायचा आहे. ठीक आहे. किंवा वरती आणि खाली सेमच ठेवायचे आहेत, आपण सेम करू शकतो, काहीच इश्यू नाहीये. दोन डिसेंबर परिपाठ, दोन डिसेंबर परिपाठ, अशा पद्धतीने या गोष्टी लिहिल्या आपण. सो आतापर्यंत आपण फक्त टायटल दिलेलं आहे की आपल्या परिपाठाचं टायटल काय आहे, दोन डिसेंबर किंवा दोन डिसेंबरचा परिपाठ. ठीक आहे. इथपर्यंत आलो दिनेश सर. ओके. आहेत सर कॉलवरती? हा. ओके सर. ओके. येस, तुमच्या लॉग इन मधून होतंय तर तुमच्या नावाने एक धडा बनून चाललाय ऑलरेडी. ठीक आहे. ओके ओके. ओके. सो इथे खाली बघा प्लसचं साईन आलेलं आहे एक, सगळ्यात खाली ऍड विजिट हियर असं लिहिलेलं आहे. ओके. याच्यावरती क्लिक केलं की आपली ही जी वेबसाईट आहे ही तुम्हाला विचारते की तुम्हाला काय टाकायचंय परिपाठात सगळ्यात पहिल्यांदा. ठीक आहे. साधा प्रश्न आहे, तुम्ही प्लसच्या साईन वरती क्लिक केलं की आपली वेबसाईट तुम्हाला विचारते की आता तुम्हाला काय टाकायचं इथे. जसं आपण व्हॉट्सअप वरती जर मी तुम्हाला म्हणालो की आता मला इमेज पाठवा किंवा लिहून पाठवा, व्हिडिओ पाठवा, तर तुम्ही तिथल्या आयकॉन वरती क्लिक करता आणि ती गोष्ट पाठवता येते. बरोबर. तर आपण एक काम करूया, दोन डिसेंबरचा परिपाठ आपल्याला बनवायचा आहे. सुरुवात कशाने करता येईल बरं, आपण डिस्कशन करणार आहेत. सो तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता किंवा मग हँड रेज करू शकता, आमची टीम तुम्हाला अनम्यूट पण करेल. आपण थोडं इंटरॅक्टिव्ह पद्धतीने जाऊ, कारण हा परिपाठाचा विषय आहे. आपण एकत्र राहून एकत्र बोलत बोलत हा धडा बनवू शकतो. तर तुम्ही सांगा, दोन डिसेंबरच्या परिपाठाची सुरुवात कशी करायला हवी? सर मला वाटतं ना, आमच्या जिल्हा परिषद धुळेने ऑलरेडी एक परिपाठाचं स्ट्रक्चर तयार केलेलं आहे. बरोबर. मग सुरुवात जर समजा दोन डिसेंबरच्या परिपाठाची करायची असेल तर ते आपण एक प्रिपरेशन ते सुरुवातीला आपण करणार आहोत. म्हणजे उदाहरणार्थ एक मुलांची ट्रेन,
मग मुलांसाठी एखादं गाणं ज्याच्याने मुलं पहिले वॉर्म अप असं काहीतरी करतील. बरोबर. मग त्यासाठी सुरुवातीला आपण एक ऑडिओ सॉंग त्या ठिकाणी, समजा मी असेल ओके तर ते ऑडिओ सॉंग मग मी त्या ठिकाणी टाकेल जे वॉर्म अप साठी असेल विद्यार्थ्यांसाठी, येऊन ते सुरुवातीचे काहीतरी 2-4 मिनिटं त्या ठिकाणी नाचतील किंवा एक्सरसाइज करतील आपल्याला वेगवेगळ्या अवयवांची. व्हेरी गुड. सो तुम्हाला म्हणायचंय की आपण एक शाळेमध्ये जाऊया, आपण काय करूया, एक मेंटल एक्झरसाइज करूया सगळेजण मिळून, की आपण ऑलरेडी शाळेत आलेले आहेत विद्यार्थी एका घरून आणायचे सर. हा सर, ते आता शाळेत आले कारण परिपाठ हा विद्यार्थी आले, परिपाठ हा विषय शाळेत आल्यानंतरचा आहे. अगदी बरोबर बोललात तुम्ही की शाळेतून घरातून विद्यार्थ्यांना अन्न, गावातून विद्यार्थ्यांना अन्न हे आपण ऑलरेडी केलेलं आहे आणि आता आपल्याला विद्यार्थी समोर आहेत, 50 विद्यार्थी 100 विद्यार्थी जे काही नंबर असेल आपल्या डोळ्यासमोर आहेत, शिक्षक पण उपस्थित आहेत. तर सुरुवातीला सर तुमचं म्हणणं आहे की आपण एक मजेशीर काय गाणं ऐकायला दिलं पाहिजे. हो, म्हणजे एक वॉर्म अप साठी, वॉर्म अप साठी आणि त्याच्यावरती काही एक्झरसाइज किंवा हातवारे करायला लावायचे त्या विद्यार्थ्यांना का फक्त गाणं आहे. म्हणजे मी वैयक्तिक जर माझा केला असता तर मी विचार करायला लावले असते. कार्यशाळेमध्ये मॅमांनी एका ग्रुप मधल्या मॅडम जे आपल्या होत्या त्यांनी करून दाखवलं, तर ते आपले हातांच्या मनगटांचे व्यायाम, मुलांच्या बसणे उठणे तशा पद्धतीची फ्रीली फ्रीली. गुड गुड, चालेल. आता हा जो धडा आहे हा आपल्या मोबाईल ऍप मध्ये इतर सगळ्या शिक्षक शाळांना दिसणार आहे, महाराष्ट्रभरातल्या शिक्षकांना दिसणार आहे. बरोबर. आणि आपली अशी इच्छा आहे की त्या त्या प्रत्येक शाळेतल्या शिक्षकांनी किंवा मुख्याध्यापकांनी सुरुवातीला काय करावं 2 डिसेंबरला, तर सुरुवातीला एक गाणं किंवा ऑडिओ ऐकवावा आणि त्याच्यावरती विद्यार्थ्यांचं मजेशीर वॉर्म अप घ्यावं. बरोबर. तर आपल्याला ही सूचना द्यावी लागेल, त्याच्याशिवाय त्यांना जर नुसतं ऑडिओ टाकला तर कळणार नाही ह्या ऑडिओचं ऐकून करायचं काय. बरोबर. तर आपण एक काय करूया, सूचना द्यायची असेल तर ती कशी द्यायला लागेल, लेखी द्यायला लागेल. बरोबर. हो. तर आपण इथे टेक्स्ट बॉक्स किंवा टेक्स्ट एडिटर नावाचा एक ऑप्शन दिलेला आहे. परत सांगतो मी पहिल्यापासून, प्लस बटनावर क्लिक केलं की टेक्स्ट एडिटर नाव, जी इमेज, ऑडिओ हे सगळे ऑप्शन तुमच्या डोळ्यासमोर येतील. तर मी टेक्स्ट एडिटर वरती क्लिक करतो, खाली तुम्हाला टेक्स्ट लिहिण्यासाठी एक बॉक्स लगेच आलेला दिसेल. ओके. आता इथं आपण तुम्ही म्हणाल ते आपण टाईप करूया. तर इथं लिहितो मी, सर्वप्रथम शिक्षकांनी खालील ऑडिओ विद्यार्थ्यांना ऐकवावा. पुढे काय लिहू सर? व त्यावर विद्यार्थ्यांकडून पूर्ण वाक्य सांगा मला. ऐकवावं त्या विद्यार्थ्यांकडून विविध शारीरिक हालचालींच्या कृती करून घ्याव्यात. विविध शारीरिक हालचालीच म्हणूया, हालचाली हो करून घ्याव्यात. ठीक आहे. ओके. आता याच्यातून काय होईल हे पण तुम्हाला एका वाक्यात लिहायचं. या हालचालींमुळे विद्यार्थी काय फ्रेश होतील, त्याला काय म्हणूया मराठीमध्ये? फ्रेश, त्याला काय फ्रेश काय म्हणता येईल, बाकीच्यांनी सांगा. आपण हे सामूहिक एक्झरसाइज करतोय त्यामुळे विद्यार्थी काय होईल, मोकळे होतील असं म्हणावं का तर ऍपमध्ये चांगलं नाही वाटणार बोली भाषा वापरलेलं. काय लिहिता येईल? विद्यार्थ्यांचे मनोरंजन होऊन विद्यार्थी आनंदित होतील असं करत. ठीक आहे, आनंदित होतील. ओके गुड. इथपर्यंत लिहिलंय. आता याच्यानंतर काय टाकावं लागेल मग? आपण इथं ते लिहिलंय ऑडिओ ऐकवा, ऑडिओ टाकायला लागेल. बरोबर. बरोबर. मग आता काय करायचंय, या टेक्स्टच्या खाली प्लसचं साईन आहे ते हिरव्या कलर मध्ये दिसतंय. Yes. यावर क्लिक केलं की ते परत विचारेल तुम्हाला की याच्या खाली काय टाकायचंय आता उदाहरणार्थ. तर मी काय करेल, आता ऑडिओ वरती क्लिक करेल. ठीक आहे. आता ही जी ऑडिओ फाईल टाकायची ती आपल्याकडे आहे का? नाहीये. बरोबर. तर ती ऑडिओ फाईल आपल्याला डाउनलोड करायला लागेल. समजा कुठला तरी एक ऑडिओ तुम्हाला हवाय. कुठला ऑडिओ हवाय? बरं, मी एक साधा ऑडिओ आता डाउनलोड करून घेतो आपल्या आत्ताच्या कामासाठी. एक तर सामी युट्यूब वरून केला होता.
करतो बर ट्राय ऐकवायचं तुम्हाला. ओके गुगलचं व्हेरिफिकेशन आलंय. ठीक आहे. युट्यूबची स्वतःची देखील एक ऑडिओ लायब्ररी असते, त्याच्यावरती पण आपण जाऊ शकतो किंवा डायरेक्टली युट्यूबवर जाऊन देखील एखादा ऑडिओ आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करता येऊ शकतो. तो कसा करायचा तो मी सांगतो आता. चला युट्यूबवरती शोधू आपण. तुम्ही एखादा ऑडिओचं नाव सांगा जो तुम्हाला ऐकवायचा आहे. माहिती आहे यातला आवाज तुम्हाला येईल का? तू ऐकेल का समजा? मला फक्त नाव सांगा त्याचं, मी शोधतो त्याला. चला मी एक ऑडिओ व्हिडिओ शोधलेला आहे, तुम्हाला दिसत असेल आता, आणि याचा फक्त मला ऑडिओ पाहिजे. तर मी तो देखील इथेच हे करून घेतो. हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही, सरांनी फक्त ऑडिओ डाउनलोड करायला सांगितलं म्हणून आपण ऑडिओ डाउनलोड करतो एका व्हिडिओतून. तुम्हाला ऑडिओ ऐकू येतोय का? ठीक आहे. आता अशा पद्धतीचा ऑडिओ आपल्याला इथे या वेबसाईट वरून एक्स्ट्रॅक्ट करून घेता येतो. इथे जाऊन आपण MP3 ऑप्शन निवडू शकतो. आहे का यांच्याकडे? बरोबर सर, मला वाटतं तुम्ही जो डाउनलोड केला ना व्हिडिओ, तो व्हिडिओ स्वरूपात असला तरी चालला असं वाटतं. कारण त्या ठिकाणी बघा, त्या मुलांच्या वेगवेगळ्या ऍक्शन पण दिसत आहेत. चालेल, तसं असेल तर आपण तसं चेंज करूया. म्हणजे तसं पण अर्थात ते पण बघा काय करायचं. मग आता सरांचं आता बघा, ह्याच्यातून आपल्याला शिकण्यासारखं भरपूर आहे. इथे आता सरांनी म्हणलंय की ऑडिओच्या जागी आपल्याला व्हिडिओ टाकायचा आहे. ठीक आहे, तर आपण इथे ऑडिओचा ऑप्शन क्लिक केला होता तो आपल्याला नकोय. इथे लाल कलरमध्ये डिलीटचं बटन तुम्हाला दिसेल. ऑडिओ डिलीट केला आपण, तर ऑडिओची जी सोय आपण केली होती तो आता डिलीट झालेला आहे. ओके, परत प्लसच्या साइन वरती क्लिक केलं मी. आता काय टाकायचं म्हणतात सर? व्हिडिओ टाकायचा. ठीक आहे, व्हिडिओ वरती क्लिक केलं की इथे खाली एक जागा येईल पेस्ट व्हिडिओ URL हिअर म्हणून. म्हणजे युट्यूब वरच्या जो कुठल्या व्हिडिओला तुम्हाला इथे टाकायचंय त्याची लिंक जर तुम्ही इथे पेस्ट केली तर तो व्हिडिओ आता तुमच्या लेसन मध्ये आलेला आहे. ओके, आता या व्हिडिओ नंतर काय टाकलं पाहिजे? मग परिपाठाची प्रत्यक्ष सुरुवात. परिपाठाची प्रत्यक्ष सुरुवात. आता हे टायटलच टाकायचं आहे का ह्याच्यात प्रत्यक्ष सुरुवात करायची आपल्याला? हा, कारण आता जो मग आपल्याला जो स्ट्रक्चर दिलेलं आहे ना आपलं परिपाठाचं, त्यासाठी पहिला जे ते राष्ट्रगीत असणार आहे. बरोबर, राष्ट्रगीत असणार आहे. तर मग काय टाकूया? परत एक इन्स्ट्रक्शन टाकूया. हो, ओके. काय इन्स्ट्रक्शन टाकायची असेल तर टेक्स्ट बॉक्स वापरायचा. ओके, टेक्स्ट वरती क्लिक केलं परत परत खाली एक विंडो आली ज्याच्यामध्ये आपण टाइप करू शकतो. मग काय लिहू इथे? शिक्षक विद्यार्थ्यांना, शिक्षक विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थ्यांकडून सावधान आणि विश्राम या कृती करून घेतील. ओके, त्यानंतर सावधान स्थितीमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना राष्ट्रगीत साठीच्या सूचना देतील. ओके, आणि त्यानंतर सामूहिक राष्ट्रगान सुरू होईल. ओके, पण आता आपल्याला तर राष्ट्रगीताचा पण ऑडिओ किंवा व्हिडिओ द्यायचा असेल त्यांना तर? हो, ऑडिओ हो ना, मग आपण त्या ठिकाणी ऑडिओ देणार आहोत किंवा त्याच्याविषयी एक सूचना आपल्याला ऍड करावी लागेल. बरोबर, खालील व्हिडिओ किंवा ऑडिओ जो कोणी तुम्ही निवडला असेल व्हिडिओतून ऑडिओ पण प्ले होतो. आपण सध्या सोयीसाठी व्हिडिओ टाकूया इथे. ठीक आहे, किंवा ऑडिओ दोन्ही पण लिहून ठेवतो. ठीक आहे, इथपर्यंत आलं? बरोबर. आता इथे आपल्याला जर वाटलं की ओके, काही विद्यार्थ्यांना समोर बोलून त्यांना म्हणायला लावायचंय आणि त्यांच्या सोबत इतर लोक म्हणणार आहेत किंवा ते मोठ्याने म्हणायचंय का की लहान आवाजात म्हणायचंय,
अशा इतर सूचना देखील तुम्ही टाकू शकता. ठीक आहे, आता इथपर्यंत आलो. आता याच्या खाली मग आपल्याला व्हिडिओ टाकावा लागेल परत राष्ट्रगीताचा, राईट. मी काय करेल आता, परत प्लस बटनावर क्लिक करेल, जसं आपल्या व्हॉट्सअपमध्ये असतं. प्लस बटनावर क्लिक केलं आणि एका व्हिडिओ नावाचं बटन दिलं, व्हिडिओवर दाबलं, व्हिडिओची लिंक टाकायची जागा इथे आली. आता मग राष्ट्रगीताचा व्हिडिओ हवाय आपल्याला, मी परत युट्यूब वरती गेलो फॉर एक्झाम्पल. नाही सर, एक मिनिट, एक प्रश्न होता. समजा आम्हाला जर असं वाटलं की आपले विद्यार्थी जर अतिशय सुस्वरात म्हणा आणि एका आवाजात जर ते राष्ट्रगीत म्हणत असतील, तर त्यांचा आवाज आपण रेकॉर्ड करून टाकू शकतो का? टाकू शकतो. राष्ट्रगीताच्या ऐवजी इथे मी काय म्हणेल, फक्त सजेस्ट करेल की इतर कुठल्या गोष्टी टाकता आल्या तर टाका, कारण राष्ट्रगीत कॉमन आहे, ते प्रत्येक शाळेमधले विद्यार्थी म्हणू शकतील. पण इतर जे गीत आहेत जे आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये, अभंग असतील, इतर कुठल्या गोष्टी, त्याच्यामध्ये तर जरूरच करू शकतो. आणि इनफॅक्ट तसंच अपेक्षित आहे, आणि त्याच्यासाठी तुमचे पुढच्या 3 दिवसांचं वर्कशॉप असणार आहे. आता इथे समजा आपण पुढे गेलो की तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, आता मी राष्ट्रगीतासाठी काय करतो, राष्ट्रगीताचं इथे एक ऑलरेडी दिलेलं आहे, सो ही लिंक घेतो तात्पुरती. ओके, तुम्ही कुठलीही वापरू शकता, तसं काही नाही. आणि इनफॅक्ट तुम्हाला व्हरायटी वापरायची संधी आहे. जर तुम्ही 2 तारखेला हा व्हिडिओ दिलाय तर 3 तारखेला वेगळा देऊ शकता, किंवा 2 ते 10 एक देऊ शकता, 11 ते 20 वेगळा देऊ शकता, 21 ते 31 वेगळा देऊ शकता. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या व्हरायटी पण तुम्ही देऊ शकता विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना. म्हणजे अगदी मुकबधीर मुलांसाठी किंवा लोकांसाठी डिझाईन केलेलं राष्ट्रगीत देखील आहे. तर त्यानिमित्तानं असं वेगळं राष्ट्रगीत देखील विद्यार्थ्यांपुढे आणण्याची ही एक संधी आहे. कदाचित बऱ्याच शिक्षकांना असं राष्ट्रगीत आहे म्हणून माहीत पण नसेल, तर त्यानिमित्ताने त्यांना ते देखील माहीत होईल. आणि विद्यार्थ्यांमधली अशा लोकांविषयीची संवेदनशीलता जी आहे ती वाढण्यासाठी देखील या गोष्टीची मदत होईल. ठीक आहे, आता इथे आपण राष्ट्रगीत दिलं, राष्ट्रगीताचा व्हिडिओ देखील दिला. आता इथपर्यंत आपण आल्यानंतर काळजीसाठी म्हणून, कारण आपल्याकडे लाईट जाते, इंटरनेट जातं, काय पण होत राहतं, सो मी काय करेल, हा जो धडा मी बनवतोय ना हा सेव्ह करून घेईल. तर तुम्हाला इथे वरती सेव्ह नावाचं बटन दिसतंय उजव्या कोपऱ्यात, निळ्या कलरमध्ये आहे. हो, तर थोडं काम पुढे गेलं आपलं की या सेव्ह बटनाला क्लिक करा. ठीक आहे, तुमचा जो धडा आतापर्यंत जेवढं काही तुम्ही बनवलेला परिपाठ आहे तो सेव्ह झाला आता. ओके, म्हणजे आता परत लाईट गेली, इंटरनेट गेलं तर तो धडा हरवणार नाही. मी परत त्यावरती क्लिक केलं की जो तुम्ही आतापर्यंत धडा बनवलाय तो तुम्हाला दिसायला पण लागेल. हे बघा, दिसतोय. 2 डिसेंबर परिपाठ टायटल आलं, टॅग पण आला, पहिली सूचना आली, मग व्हिडिओ आला, त्यानंतर खाली दुसरी सूचना आली. हे सगळं तुम्हाला अशा पद्धतीने इथे दिसायला लागेल. 2 व्हिडिओ आतापर्यंत आपण ऍड केलेले आहेत, बरोबर. आता याच्यातच पुढे काम करायचं आहे, तर इथे वरती पेन्सिलचं चिन्ह आहे वरती, तिथे एडिट लेसन असं लिहून पण येतं. वरच्या कोपऱ्यात पेन्सिलचं चिन्ह आहे, एडिट लेसन लिहिलेलं आहे, त्यावरती क्लिक केलं की तुम्ही जिथपर्यंत आला होता तिथून पुढे आपण परत कामाला सुरुवात करू शकतो. ओके, सो आता पण राष्ट्रगीत दिलेलं आहे, परत प्लसच्या बटनावर क्लिक करा. राष्ट्रगीतानंतर आता काय करायचंय, पुढची सूचना द्यायची. हो, ओके, कशी द्यायची सूचना, काय म्हणायचंय? पुढचा जो पाठ असणार आपला तो प्रतिज्ञा असणार आहे. ओके, मग टेक्स्ट बॉक्स घेतो मी आणि त्याच्यामध्ये आपण लिहूया. सांगा काय लिहू. शिक्षक विद्यार्थ्यांना प्रतिज्ञेसाठीच्या सूचना देतात, म्हणजे एक साथ प्रतिज्ञे के लिए तयार होंगे, तयार हो, अशा सूचना आम्ही देतो. ओके, मी असं लिहितो, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा म्हणण्यासाठीच्या सूचना द्याव्या, किंवा सामूहिक प्रतिज्ञा. बरोबर, सामूहिक प्रतिज्ञा. हो, सगळे विद्यार्थी सोबत म्हणतात. ठीक आहे, ओके. आता हे प्रतिज्ञा पण आपल्याला इथे द्यायची आहे का? हो, त्याची इमेज किंवा असं काहीतरी, म्हणजे दिसायला धडा छान दिसेल अजून. बरोबर, ती प्रतिज्ञा जर व्हिज्युअल स्वरूपात असली. ओके, आणि त्यातल्या त्यात का आणखीन, कारण आम्ही ज्या प्रतिज्ञा घेणार आहोत त्या डे वाईज असणार आहेत सर. ओके, म्हणजे 1 ते 10 तारखेपर्यंत मराठी, किंवा मग त्यांनी ठरवलेलं आहे, मग त्या ठिकाणी ना जवळजवळ 4 प्रकारच्या प्रतिज्ञा आम्हाला उपलब्ध झाल्या तर ते खूप चांगलं होईल. कारण मराठी, इंग्रजी आम्ही घेत असतो, हिंदी आणि संस्कृत मध्ये पण आहेत प्रतिज्ञा, आम्ही कधी घेतलेली समजा, पण आहे असं आम्ही ऐकलंय.
बघा आता इथे एका वेबसाईट वरती मला मराठीमध्ये प्रतिज्ञेचं पेज सापडलंय समजा, ठीक आहे. तर जर ही इमेज सेव्ह करता आली तर आपण ही इमेज सेव्ह करून घेऊया. अशा पद्धतीने तुम्ही देखील तुमच्याकडे शोधू शकता. ओके, ही इमेज मी सेव्ह करून ठेवली. परत आपल्या पेज वरती आलो आणि आता प्लस बटनावरती क्लिक केलं. इथे तुम्हाला इमेज नावाचं एक ऑप्शन येईल खाली, म्हणजे ही जी सूचना दिली आता ह्याच्या खाली काय टाका, चित्र टाका. इमेज वरती क्लिक केलं की अशा पद्धतीने एक बॉक्स उघडेल. इथे तुम्हाला इमेज अपलोड करायची सोय असते. जसं व्हॉट्सअप मध्ये बटन असतं इमेज अटॅच करा पाठवण्यासाठी, तसंच इथे बटन आहे अपलोड इमेज. त्यावरती क्लिक केलं की अशा पद्धतीने एक छोटा बॉक्स तुमच्या समोर येईल की या इमेजचं नाव काय आहे, कुठल्या वर्गासाठी किंवा व्यक्तीसाठीची ही इमेज आहे. सो या इमेज वरती मी काय लिहील समजा, या इमेजचं नाव आहे मराठी प्रतिज्ञा. टॅग असेल किंवा इमेजचं नाव असेल अशा पद्धतीने लिहील. आता ही जी इमेज आहे ही सगळ्या इयत्तेला सुटेबल आहे, त्याच्यामुळे मी कुठली पण इयत्ता निवडली तरी काही फरक नाही पडणार. आपल्या परिपाठाच्या इमेजेस अपलोड करताना नेहमी सोशल सायन्स हा विषय निवडा, म्हणजे हीच इमेज नंतर शोधायची असेल तर ती शोधण्यासाठी आपण ही सोय केलेली आहे. ठीक आहे, सोशल सायन्स निवडलं. आता इथे ब्राउज नावाचं बटन आहे, तर ही इमेज आपल्या लॅपटॉपवरती जिथे कुठे आहे इथे आहे, हिला अशा पद्धतीने मी सिलेक्ट केलं, ती इमेज आता अपलोड झालेली आहे. ठीक आहे, आपल्या लॅपटॉपवरती कॉम्प्युटरवरती जिथल्याही इमेज सेव्ह केलेल्या असतील ऑलरेडी, ती इमेज इथे सिलेक्ट करायची आहे, ती ऑलरेडी आली. तुम्ही याला ड्रॅग आणि ड्रॉप पण करू शकता, म्हणजे आपल्या डेस्कटॉपवर इमेज सेव्ह आहे तिथून धरून माऊसने उचलायची आणि इकडे आणून टाकायची, ज्यांना माहीत असेल त्यांच्यासाठी. आता या इमेज नंतर किंवा प्रतिज्ञा झाली, आता पुढे काय करायला पाहिजे? सर समजा आता इथे आपल्याला जर वेगवेगळ्या प्रकारच्या इमेज ऍड करायच्या असतील, तुम्ही आता मराठीची एक इमेज ऍड केली, तशी जर मला इंग्रजीची, हिंदीची आणि संस्कृत मधली पण ऍड करायची असेल, तर एका दिवस आपण चार इमेजेस ऍड करू शकतो का त्या ठिकाणी? किती पण करू शकतो, एका खाली एक येऊन जातील त्या. आता समजा ही इमेज झाली, याच्या खाली मला दुसरी इमेज ऍड करायची, परत प्लसच्या बटनावर क्लिक करणार, परत इमेज वर क्लिक करणार, अजून एकदा इमेज सिलेक्शनचा ऑप्शन येईल, अपलोड इमेज मध्ये जाणार आणि जी कुठली दुसरी इमेज असेल आपल्या लॅपटॉप वरती ती शोधून घेणार. उदाहरणार्थ ही इमेज आहे, उदाहरण आपण डाउनलोड नाही करत आता, ही अपलोड केली, ही अपलोड झाली. बरोबर, ठीक आहे. आता हिला मला चुकली आहे माझ्याकडून डिलीट करायची, तर मी डिलीटचं बटन दाबेल. आता या डिलीट बटनाच्या वरती तुम्हाला एक छोटा चौरस दिसतोय, दिसतोय? हो, झूम करून बघा तुमच्या मोबाईल मध्ये, लाल कलरचं डिलीट बटन आहे उजवीकडे, त्याच्यावरती एक चौरस आहे. तर याचा उपयोग काय आहे, समजा मला वाटतं की ही इमेज ह्या इमेजच्या वरती पाहिजे, तर याला धरून मी असं वरती टाकू शकतो. तर आपल्याकडे टेक्स्ट एखादा खाली वरी झालाय किंवा खालचा व्हिडिओ वर पाहिजे, वरची सूचना खाली पाहिजे, असं जर काही करायचं असेल तर ते देखील आपल्याला इथे सहजपणे करता येतात. ठीक आहे, आता इमेज टाकली, इमेज नंतर परत प्लसच्या बटनावर क्लिक करा, टेक्स्ट वरती क्लिक करा, पुढची सूचना देऊ आपण, काय देता येईल? आता इथे सर प्रतिज्ञा आपल्याला ऑडिओ स्वरूपात टाकायची किंवा मग व्हिडिओ स्वरूपात टाकायची? चालेल, मी डिलीट करतो मी आणि ऑडिओ स्वरूपात प्रतिज्ञा टाकायची आहे. तुम्ही ऑडिओ सिलेक्ट करतो, ऑडिओ सेम आहे, इथे बघा फाईल अपलोड करतो ना तसाच ऑप्शन येतो, ब्राउज नावाचं बटन येतं. तुमच्याकडे जर MP3 असेल तर ती MP3 तुम्ही डायरेक्टली अपलोड करू शकता. ठीक आहे, माझ्याकडे गाणं पण नाही आहे कॉम्प्युटरवर, नाही तर मी ते अपलोड केलं असतं एखादं. ठीक आहे, आता इथे सगळा ऑडिओ आला, पुढे पुढे काय टाकूया? बरोबर, प्रतिज्ञा झाला. बाकी प्रतिज्ञेनंतर काय टाकते, दिनविशेष घ्यायचं, संविधानाचे प्रास्ताविक घ्यायचं. त्याच्यासाठी सूचना काय देता येईल? ज्याप्रमाणे आपण प्रतिज्ञा घेतली सर, तसेच आपल्याला संविधानाचं वाचन विद्यार्थ्यांकडून आपल्या शिक्षकांच्या मागून किंवा विद्यार्थी जो लीडर असतो परिपाठाचा त्याच्या मागून ते विद्यार्थी म्हणत असतो. बरोबर, अगदी या साध्या साध्या सूचना ज्या आहेत त्या बऱ्याच वेळेस आपल्याला वाटतं की खूप साधी सूचना आहे, ही द्यायची काय गरज आहे, हे तर शिक्षकांना कळून जाईल, असं अजिबात गृहित धरू नका. कधी कधी एखादी अशी शाळा असेल ज्या शाळेमध्ये कदाचित शिक्षक हजर नसतील, द्विशिक्षकी किंवा एक शिक्षकी शाळा असेल आणि जिथे फक्त विद्यार्थीच या गोष्टीचा या माहितीचा उपयोग करून परिपाठ घेणार असतील,
किंवा शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडे जबाबदारी दिलेली असेल, सो त्यांना देखील या माहितीचा उपयोग करून घेऊन परिपाठ सांगता आला पाहिजे किंवा करता आला पाहिजे. तर आपण सविस्तर सूचना देऊया, काय सूचना देता येईल? आम्ही सूचना, हा बोला सांगा. इतर कोणी सांगा? दिनेश सर तुमचा आवाज नाही येते. हा सर, आम्ही काय करतो की एक साथ संविधान के लिए होशियार, मग ते विद्यार्थी समोर आपला असा हात धरतात आणि मग त्यानंतर आपण संविधानाचं वाचन करतो. ओके, मग असं म्हणूया का दोन विद्यार्थी समोर येतील असं म्हणूयात, म्हणजे सविस्तर सूचना येतील त्याच्यामध्ये. हो चालेल चालेल. दोन विद्यार्थी समोर येतील पुढे संविधानासाठीच्या. ओके, संविधानाचं प्रास्ताविकाचं वाचन होतंय की प्रतिज्ञेचं वाचन? ओके, प्रास्ताविकेचं वाचन करून घेतो आपण. ओके, संविधानाचं करा की शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना. बोला बोला तुम्ही, मी लिहितो. संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचनासाठीच्या सूचना देतील. ओके, म्हणजे विद्यार्थी सावधानमध्ये असतात, फक्त आपण त्यांना आम्ही असं म्हणतो की एकदा संविधान केले तयार होंगे, मग उद्या तयार होणार आणि आपण संविधानाचं वाचन सुरू करतो. बरोबर, त्या सूचना म्हणजे सूचना आल्या सामूहिक वाचन करण्यासाठी सूचना. आता इथे अजून एक काय मजा करू शकतो आपण, रोज हेच दोन विद्यार्थी असावेत असं तुम्हाला वाटतंय का रोज विद्यार्थी बदलावेत असं तुम्हाला वाटतंय? बदलतात सर दररोज. बरोबर, तर तसं लिहावं का? हा, किंवा काय लिहूयात? आजच्या परिपाठातील गट असतात, म्हणजे समजा आम्ही पहिल्या दिवशी तिसरी आणि दुसरी वाला असेल, नंतर मग तिसरी आणि चौथी वाला गट असतो, अशा पद्धतीने गट वाईज ते परिपाठ सादर करतात, मुलं पुढे उभे राहून घेतात. ओके, तर त्याला काय वाक्य काय म्हणता येईल आपल्याला, ते वाक्य लिहून टाकू ना आपण. किंवा सर हे दोन विद्यार्थी समोर येतात, त्यापेक्षा परिपाठ सादर करणारा गट पुढे येऊन संविधान प्रास्ताविकेच्या सामूहिक वाचनासाठीच्या सूचना देतील. गट म्हणू आपण, परिपाठ गट, म्हणजे मग त्या सगळे विद्यार्थी इन्क्लूड होतात ज्या पद्धतीने आपण आपल्याला करायचे असतील तशी. चालेल, तसं लिहिले मी. हो ओके, पुढे बस आणि प्रत्यक्ष मग ऑडिओ किंवा व्हिडिओ स्वरूपात त्याचं वाचन शिक्षकांना लिहिले. मग आता आपल्याला संविधानाची प्रास्ताविका द्यायची आहे, तर ती कुठल्या फॉर्मॅट मध्ये देऊया? ऑडिओ देऊया, व्हिडिओ देऊया, का चित्र द्यायचंय, का पीडीएफ द्यायची आहे? हो, याच्यात आपल्याला असं पण करता येईल ना सर की एक ऍडिशनल माहिती म्हणून विद्यार्थ्यांना, ती समजा आता विद्यार्थी पण हे परिपाठ घरी बघू शकणार आहेत ना. बरोबर, मग अशा वेळेस परिपाठाची जी संलग्न माहिती संविधानासंबंधीची, तर त्यासाठीची जी एक्स्ट्रा माहिती असेल तर तशी पण माहिती आपल्याला ऍड करता येईल. बरोबर, परिपाठात नाही पण परिपाठानंतर जेव्हा त्यांना वेळ मिळेल, त्यांना असं वाटलं की संविधान म्हणजे नेमके काय किंवा संविधानाचे प्रास्ताविक त्याची पार्श्वभूमी त्याचा इतिहास हे सगळं त्यांना समजून घेता आलं पाहिजे, म्हणजे परिपाठा ते समजून घेता नाही आलं नंतर समजा, तर त्यासाठीची पण सोय आपल्या ठिकाणी करता येईल का? करता येईल ना. आता आपण काय करूया, पहिले प्रास्ताविक तर देऊया आणि त्याच्या खाली एक गोष्ट करता येईल ती मी सांगतो तुम्हाला. बरोबर, तर काय देऊया इथे डायरेक्ट आपण म्हणू की सामूहिक वाचनासाठी खालील ऑडिओ प्ले करतील किंवा खालील ऑडिओ प्ले करून त्याच्यामध्ये मग जे समोर दोन विद्यार्थी आहेत त्यांना वेगळं काही काम नाही राहणार ऑडिओ प्ले करायचं असेल तर ना. त्याच्यामुळे इथे मला वाटतं प्रास्ताविक दिलं पाहिजे, म्हणजे प्रस्तावना दिली पाहिजे इथे, चित्र असेल किंवा टेक्स्ट स्वरूपात असेल. बरोबर बरोबर बरोबर, तर मला वाटतं आपण इथे प्लसच्या साईन वर क्लिक करू परत आणि परत इमेजेस टाकूया इथे. इमेज ऍड करू. हो ओके, मग इमेज ऍड करायला इमेज शोधायला लागेल आपण, संविधानाची प्रस्तावना हवी आहे. बरोबर, हो बघूया सर्च करून सापडती का ही. चालेल उद्देशिका. पर सर युट्यूब वरून अशी किंवा क्रोम वरून अशी कुठली इमेज आपण अपलोड केली तर त्याला नंतर काही इश्यू नसतो ना?
की मग आपण काय करणार आहेत याच्यामध्ये आपण त्याला क्रेडिट देणार आहेत पहिली तर गोष्ट, आणि इमेज कॉपीराइट फ्री कशी शोधायची याचं देखील ट्रेनिंग आपण घेऊ शकतो, पण त्यात खूप वेळ जाईल. आणि मुद्दा हा आहे की आपण या सगळ्या इमेज किंवा चित्र जे आहेत ते शिक्षणासाठी आणि मोफत वापरतोय आपण, काही त्याच्यातून पैसा नाही कमवत आहे, ऍडव्हर्टाईज नाही दाखवतोय, सो त्यामुळे तेवढं आपल्याला चिंता त्याच्यामध्ये करायची गरज नसणार आहे. ओके ठीक आहे. आता मी ही इमेज सेव्ह करून ठेवली, परत इकडे गेलो, अपलोड इमेज मध्ये गेलो, ब्राउज मध्ये गेलो, ही इमेज आलेली आहे, ओके म्हणालो, ही इमेज आता अपलोड झालेली आहे. अगदी एवढ्या कमी कालावधीमध्ये आपला म्हणूयात आपण सुरुवात झालेली आहे आपला परिपाठ बनायला. आता हे झाल्यानंतर सर तुम्ही म्हणत होतात की प्रस्तावनेविषयी समजा अधिकची माहिती विद्यार्थ्यांना द्यायची आपल्याला, ठीक आहे. आता मी उदाहरणादाखल एक सॅम्पल माहिती घेतो, याच्या ऐवजी तुम्ही कुठली पण माहिती घेऊ शकता, ठीक आहे. आता उदाहरणार्थ मला वाटतंय की ओके हा पॅरेग्राफ महत्वाचा आहे, तर मी हा पॅरेग्राफ इथला कॉपी करून घेतला, ठीक आहे. मी इथे आलो आणि पुढे एक टेक्स्ट बॉक्स ऍड केला ज्याच्यामध्ये मला आता काय सूचना द्यायची आहे की उदाहरणार्थ भारताच्या संविधानाच्या प्रस्ताविकेबद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे. आता ही दोन ऑप्शन आहेत, ही नुसती वाचून दाखवायची आहे का शिक्षकांनी सांगायचंय का विद्यार्थ्यांनी सांगायची आहे दुसऱ्या समोरच्या विद्यार्थ्यांसाठी. तर आपण इथे आत्तापुरतं असं म्हणूया की एका शिक्षकांनी या माहितीचा वापर करून विद्यार्थ्यांना अधिक माहिती द्यावी किंवा अधिक त्यांना ज्ञान द्यावं असं म्हणूया. हा चाल, म्हणजे ही माहिती देणे हा परिपाठात त्याचा भाग नाहीये खरं म्हणजे. बरोबर, पण हे ऑप्शनल असेल तर शिक्षकांना परिपाठ झाल्यावर म्हणा किंवा वर्गामध्ये गेल्यानंतर या गोष्टीचा उपयोग करता येईल. आता आपण परिपाठामध्ये जी प्रस्तावना म्हणली होती तिचा अर्थ तुम्हाला माहितीये का, किंवा त्याविषयीची अधिकची माहिती काय आहे हे आपल्या शिक्षकांना बोलता येऊ शकत. बरोबर. ठीक आहे, हे छोटस असलं पाहिजे आणि याला तुम्ही अगदी वेळ पण देऊ शकता बरं, की एखाद्या अमुक अमुक गोष्ट एवढ्या वेळात केली पाहिजे. समजा संविधानाची प्रस्तावना आहे तर तुम्हाला वाटते की ही 1.5 मिनिटात झाली पाहिजे, तर तसं लिहा की हे करण्यासाठी 1.5 मिनिट लागेल किंवा लागला पाहिजे. हो, कारण तो वेळ पण आहे तसा आम्हाला दिलेला आहे की कोणता कोणत्या भागाला किती वेळ लागला पाहिजे अंदाजे. बरोबर बरोबर बरोबर. आता ही माहिती खाली दिलेली आहे म्हणून मी ते कॉपी पेस्ट केली माहिती. आता इथे तुम्हाला याचा फॉन्ट बदलता येतो, कलर बदलता येतात, साईज बदलता येतो. ओके, तर मी इथे सुरुवातीला आपण जे वाक्य लिहिलेलं आहे त्याला मी बोल्ड करतो आणि त्याचा कलर पण बदलून घेतो, त्याला ठीक आहे आपण निळा कलर देऊया डार्क, ठीक आहे. अशा पद्धतीने मला जर त्याला अंडरलाईन करायचं आहे अजून काही करायचं तर त्या देखील ऑप्शन इथे आहेत. सो तुम्हाला जी माहिती महत्वाची वाटते ती सगळी माहिती आपण अशा पद्धतीने याच्यामध्ये टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये जरी असली तरी ती वेगळ्या रंगामध्ये तिला हायलाईट करणं, अंडरलाईन करणं हे सुद्धा आपण करू शकतो. इथपर्यंत आलोत? बाकीच्यांना लक्षात येते? चॅट बॉक्स मध्ये लिहा किंवा अंगठे दाखवा, काहीतरी करा. ठीक आहे, आता इथपर्यंत आलो आपण, पुढे काय करायचं? आता मी काय करतो सर, मी म्यूट होतो आणि आपण आणखीन दुसऱ्या शिक्षकांकडनं बाकी ते करून घेऊ. असं नको व्हायला की ते माझ्या लॉग इनला सुरू होतं, ते आपलं दोघांचं नाही इतरांनी. आता आपण एक ठीक आहे, आपण एक काम करू, कुणाला अडचण जाणार नाही आतापर्यंत. ओके, जे इतर आपले शिक्षक जॉईन आहेत आतापर्यंत आपण जे काही बोलत होतो ऐकत होतो ते समजलंय का किंवा त्यातलं काही रिपीट करायचंय का असं सांगा. रवींद्र सर तुम्हाला समजलंय का? मोरे सर राकेश सर तुम्ही चॅटबॉक्स मध्ये लिहून पाठवा किंवा अनम्यूट करून सांगा. आतापर्यंत जे आपण बोलतोय ते सोपं वाटलं का की ओके प्लसच्या बटनावर क्लिक करायचंय आणि पुढे जे टाकायचंय ते टाकायचंय. हा एकदम व्यवस्थित चालू आहे, फक्त आम्हाला असं क्लिअर गाईडलाईन क्लिअर नाही. आम्हाला तीन दिवस नेमकं काय करायचं अधिक आपण टेक्निकल शिकून घेऊ आणि मग हे जिथपर्यंत आता तुम्ही अत्यंत व्यवस्थित पद्धतीने काय म्हणतात ना बाय प्रॅक्टिकल
आणि आम्हाला समजेल अशा भाषेत इथपर्यंत छान घेतलेलं आहे. गुड, कंटिन्यू. चालेल. एक कॉमेंट आली आहे, युट्यूब वरून डाउनलोड कसं करायचं. युट्यूब वरून डाउनलोड करायची गरजच नाही, आपल्याला डायरेक्ट लिंक कॉपी पेस्ट करावी लागते. सो युट्यूब वरचा व्हिडिओ डाउनलोड करायची गरजच नाही. ठीक आहे रावसाहेब सर, बैसकानी सर, ओके, ऑल गुड. ठीक आहे, आपण परत पुढे जाऊया, परत स्क्रीन शेअर करतोय. कोणीतरी बोललं मध्ये अजून कोणी काही शंका विचारते? जायचं पुढे? हो सर. ओके सर, माझी स्क्रीन शेअर करतो मी परत. आता इथपर्यंत आपण आलो, तुम्हाला प्लस बटनाची जादू तर कळालेली आहे. प्लस बटनावर क्लिक करा आणि हवा तो आयटम टाका. आता या प्लस बटनावर क्लिक करून अजून काय काय गोष्टी आहेत त्या आपण बघूया. जसं तुम्ही इमेज टाकली ना, तशी जी आय एफ इमेज नावाचा एक प्रकार असतो. जी आय एफ इमेज म्हणजे हलती डुलती इमेज, म्हणजे भारताचा झेंडा आहे तो फडकताना दिसेल, किंवा विद्यार्थी आहेत तर कवायत करताना दिसतील. सो व्हिडिओ टाकायच्या ऐवजी कधी कधी जी आय एफ टाकल्यावरती आपला धडा जो आहे तो अजून छान मजेशीर देखील दिसू शकतो. सो आपण एखादी जी आय एफ टाकायची असेल तर सेम प्रोसेस, जी आय एफ वर क्लिक करा. इथे तुम्हाला अपलोडचं ऑप्शन येईल, एखादी जी आय एफ अपलोड करा ज्या विषयाबद्दल तुम्ही खाली बोलत असाल किंवा अजून काही त्याविषयी, आणि ती जी आय एफ धड्यामध्ये तिथे दिसायला लागेल. परत अजून काय टाकू शकतो आपण? ऑडिओ झाला, पीडीएफ पण आहे. जसं मगाशी आपण प्रस्तावनेबद्दलची प्रास्ताविकाबद्दलची काही माहिती दाखवली, तर ती पीडीएफ फॉर्मॅटमध्ये देखील टाकता येऊ शकते. ठीक आहे, याच्यामध्ये असे काही ऑप्शन आहेत, गुगल फॉर्म, ब्लूम्स ऍक्टिव्हिटी, लॉटी फाईल, किंवा कदाचित पीपीटी पण तुम्ही कदाचित वापरणार नाहीत असं पण वाटू शकेल. सो ह्या सगळ्या ऑप्शन्सचा पण वापर करू शकता, पण करावाच असं काही नाही. म्हणजे उदाहरणार्थ ब्लूम्स ऍक्टिव्हिटी तुमच्या कामाची नाही आहे, गुगल फॉर्म जर तुम्हाला वाटलं तर तो देखील टाकू शकता, जो परिपाठात नाही कामाला येणार, पण परिपाठ झाल्यावर कदाचित वर्गात शाळेमध्ये कामाला येऊ शकतो. सो हे सगळे वेगवेगळे इलेमेंट्स आहेत. हे सगळे इलेमेंट झाले, समजा आपण म्हणूया की माझ्या परिपाठातले सगळे इलेमेंट झालेत. आता टाकून टेक्स्ट टाकलाय, इमेज टाकलाय, व्हिडिओ टाकलाय, ऑडिओ टाकलाय, आपल्याला जो काही सिक्वेन्स हवा होता तो आपण टाकलाय. इथपर्यंत आपण आलेलो आहे. परत काय करा, योग्य वेळेवरती अगदी 10-10 मिनिटांनंतर धडा सेव्ह करून घेत चला. सेव्ह करून घेतला मी परत, महत्वाची गोष्ट आहे, थोड्या थोड्या वेळांनी धडा सेव्ह करा. तुम्हाला इथे तुम्ही बनवलेल्या सगळ्या धड्याची यादी इथे दिसत असते. माय लेसन नावाचा हा टॅब आहे, इथे तुम्ही बनवलेले सगळे धडे दिसत असतात. सो आत्तापर्यंत आपण हा जो धडा बनवलाय तो बघा अशा पद्धतीने दिसतोय. आपण जी प्रतिज्ञा टाकली होती ती पण दिसते. खाली एक ऑडिओ आहे, मग सूचना आहे, मग उद्देशिकेचा फोटो आहे, मग थोडी अधिकची माहिती देखील आहे. या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला इथे दिसत आहेत. ठीक आहे, आता इथपर्यंत आल्यानंतर एक सगळ्यात महत्वाचं काम करायचंय. या धड्याच्या खाली इथे तुम्हाला दिसतंय बघा, लेसन क्रिएटेड बाय, म्हणजे परिपाठाचा हा धडा कुणी बनवलाय ते आपल्याला इथे लिहायचंय. इथे मी एडिटवरती गेलो, इथे पण एक पेन्सिलचं चिन्ह आहे राईट साईडला, त्याच्यावरती क्लिक केलं. तर इथे मी काय करेल, दिनेश धनगर सरांचं नाव लिहितो. आता मी म्हणजे ज्यांनी ज्या ज्या शिक्षकांनी हा धडा बनवण्यामध्ये हातभार लावलेला आहे, ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये डोकं चालवलेलं आहे, त्या सगळ्या शिक्षकांची नावं इथे लिहायची आहेत. खाली व्हिडिओ कोर्टेसी दिलेला आहे. समजा उदाहरणार्थ हा जो वरती व्हिडिओ आलेला आहे हा कुठल्या चॅनलचा आहे, ओके, काहीतरी वंदे मातरम चॅनल आहे उदाहरणार्थ, त्या चॅनलचं नाव बघा आणि इथे लिहा. फ्रॉम यूट्यूब. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही हा परिपाठ जो आहे तो बनवताना ज्या ज्या लोकांचं साहित्य आपण वापरले त्यांची नावं, त्यांच्या लिंक अशा पद्धतीने आपण खाली टाकू शकतो. इथे देखील सेव्ह नावाचं एक बटन तुम्हाला दिसेल उजवीकडे, सेव्ह बटनावरती क्लिक करा. अशा पद्धतीने हा धडा कुणी बनवलाय ते देखील आता इथे सेव्ह झालेलं आहे. आता समजा आपल्या परिपाठाचा हा धडा कम्प्लीट झाला आहे बनवून. ठीक आहे, 2 डिसेंबरचं साहित्य रेडी झालेलं आहे. इथे वरती उजव्या कोपऱ्यात तुम्हाला सबमिट नावाचं बटन येत आहे, सबमिट फॉर रिव्ह्यू नावाचं. या बटनावरती आता तुम्ही क्लिक करायचंय. तुम्हाला परत एक नोटिफिकेशन बॉक्स येईल, इथे ऍग्री अँड सबमिट म्हणायचंय. तुम्ही जो धडा बनवला होता तो आधी लाल कलरमध्ये दिसत होता इन प्रोग्रेस, आता तो इथे येल्लो कलरमध्ये दिसायला लागेल इन रिव्ह्यू.
म्हणजे हा धडा आता विस्कूल टीमला पण दिसतो आणि विस्कूल टीम बघू शकते की हा परिपाठाचा धडा योग्य झालाय का नाही आणि तो पब्लिश करायचा आहे का नाही, तर आपण ते देखील करून बघूया. मी परत आता या विंडोला मिनिमाइज करतो आणि आपण ऍडमिनच्या विंडो मध्ये जाऊया. इथे मी आता परिपाठाचा डिसेंबर महिन्याचे धडे बघतो. इथे तुम्हाला दिसेल पहा दिनेश धनगर सरांनी बनवलेला धडा आलेला आहे माझ्याकडे. त्या धड्याचा आयडी आहे 5570. तो धडा आलाय, मी त्याला उघडतो. हा धडा अशा पद्धतीने मला पण दिसतो की दिनेश सरांनी नेमका हा परिपाठ 2 तारखेचा कसा बनवलाय. जर मला हा छान वाटला, सगळं काही ओके आहे, तर मी हा धडा इथून पब्लिश करतो. आता जर तुमच्याकडे ऍप असेल, विस्कूल ऍप इन्स्टॉल केलेलं, आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला हा धडा पब्लिश झालेला दिसून येईल. आपण ते देखील करून बघूया. आता आपण मोठ्या स्क्रीनवरती बघूया. इथे स्पेशल कोर्स मध्ये परिपाठात होतो आपण डिसेंबर महिन्यामध्ये. इथे तुम्हाला दिसत आहे म्हणजे आपल्याकडं मोठ्या स्क्रीनवर वर्गामध्ये स्मार्ट टीव्ही असेल किंवा अजून प्रोजेक्टर असेल त्याच्यावर देखील हे परिपाठ किंवा शैक्षणिक साहित्य दाखवायची सोय आहे. तर या 2 डिसेंबर वरती क्लिक केलं की आत्ता आपण हा जो धडा बनवला होता दिनेश सरांच्या प्रोफाईल मधून तो अशा पद्धतीनं विद्यार्थी किंवा शिक्षकांना दिसू शकतोय. आपण ज्या सूचना दिल्या होत्या, सूचनेनंतर व्हिडिओ दिला होता, परत सूचना, परत इमेज आहे, या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने दिसतात. स्क्रीन शेअर्ड आहे का? दिनेश सर दिसते का तुम्हाला? तुम्ही बनवलेला धडा असल्यामुळे तुम्ही बघणं गरजेचं आहे. हो सर दिसतोय. ओके ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा धडा बनतो. आता मी इथे माझी स्क्रीन शेअरिंग स्टॉप करतो. सर एक प्रश्न होता माझा. समजा आम्ही विद्यार्थ्यांकडनं जी प्रार्थना म्हणा किंवा प्रतिज्ञा म्हणा किंवा संविधानाचं प्रास्ताविकेचं वाचन हे जर ऑडिओ स्वरूपात आपण जर टाकायचं असेल तर आपण कुठलाही समजा व्हिडिओ किंवा ऑडिओ असेल तर ती लिंक स्वरूपात टाकतो ना आपण. मग ती लिंक कशी मिळवायची आम्ही आमच्या, समजा मी माझ्या मोबाईलच्या. चांगला प्रश्न. बघा आता तुम्ही जर ऑडिओ रेकॉर्ड केला तर MP3 टाका डायरेक्ट, त्याला लिंकची गरज नाही, डायरेक्ट MP3 अपलोड होते. ओके ठीक आहे. जर ऑडिओ असेल तर काही प्रश्नच नाही, ऑडिओ डायरेक्टली MP3 फॉर्मॅटमध्ये तुम्ही अपलोड करू शकता. जर व्हिडिओ असेल तर व्हिडिओची प्रोसेस आपण कशी केली आहे, आपण जे काही 45-46 लोक आहोत हे सगळेजण मिळून आपापल्या दिवसांचे व्हिडिओज बनवणार आहेत. काही सांगीतिक असतील किंवा काही ऑडिओ म्हणजे गाणं म्हणायचं असतील अशा पद्धतीचे व्हिडिओज तुम्ही शूट करणार आहेत. तर हे व्हिडिओ सगळे शूट केल्यानंतर कशा पद्धतीने ते अपलोड करायचे, तर त्याला 2 ऑप्शन आहेत. एक आहे की बेसिक व्हिडिओ एडिटिंग करून ते व्हिडिओज तुम्ही आमच्या टीमकडे पाठवा, ते युट्यूबवर टाकेल आणि ती युट्यूबची लिंक तुम्हाला परत देईल. की तुमच्या धड्यात ती फक्त लिंक टाका, तुम्हाला व्हिडिओ कुठेही टाकायची गरज नाही. हा सोपा ऑप्शन आहे आणि हा ऑप्शन जास्तीत जास्त प्रेफर करा. आत्तापर्यंत आपण 2,500 शिक्षकांसोबत अशा पद्धतीनं कंटेंट रायटिंगचं काम केलेलं आहे. सो हा त्यांच्याकडूनच प्रेफर्ड ऑप्शन. व्हिडिओ तुम्ही शूट करा, जर बेसिक एडिटिंग तुम्हाला करता आली तर करा आणि तो सुधीर किंवा अमोल सरांकडे सुपूर्द करा. तो ड्राईव्हवर टाकता येतो, टेलिग्रामवर टाकता येतो. हा बोला. पण म्हणजे याचा अर्थ तुम्हाला तो व्हिडिओ युट्यूबला अपलोड करूनच मग लिंक मिळवता येते. बरोबर. ते तर डायरेक्टली 50-100 MB व्हिडिओ नाही टाकायचा, तर तो युट्यूबवर टाकून युट्यूबची लिंक आपल्याला त्यात टाकायची. बरं. मग सर असं केलं तर आता आमचे स्वतःचे पण युट्यूब चॅनल आहेत, आम्ही आमचाच व्हिडिओ आमच्याच युट्यूब चॅनल टाकून ती लिंक टाकली तर तसं पण करू शकता. त्याच्यात फक्त प्रॉब्लेम काय, समजा आपल्याकडे तुम्ही समजा 50 शिक्षक आहेत, त्यातल्या 30 शिक्षकांच्या वेगवेगळ्या लिंक आल्या आणि आपल्याला ZP ला डेटा हा द्यावा लागतो की आतापर्यंत हे सगळे व्हिडिओ किती लोकांनी पाहिले किंवा हे धडे किती लोकांनी पाहिलेले आहेत, त्यांना किती व्ह्यूज मिळालेले आहेत किंवा शिक्षक किंवा विद्यार्थ्यांनी याच्यावर टाइम किती स्पेंड केलेला आहे. ॲपमध्ये जर तुम्ही गेलात ना तर तिथे तुम्हाला एक फंक्शन दिसेल पॉईंट्सचं. तर विद्यार्थी ज्या वेळेस परिपाठाचा एखादा धडा उघडून बघणार आहेत आणि त्याच्यामध्ये एखादी इमेज, एखादा व्हिडिओ, एखादी PPT उघडून बघणार आहेत, तर त्या प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना पॉईंट्स मिळतात आणि त्या पॉईंट्सच्या अनुषंगाने ते जिल्हा किंवा तालुक्यामध्ये गुणवत्ता यादीमध्ये वरती सरकत असतात. म्हणजे जर आपल्या
एकाच चॅनेलवर असेल तर आम्हाला ते अनालिसिस करता येते. कारण प्रत्येकाचे जर लॉग इन आयडी पासवर्ड वेगवेगळे असतील तर त्याचा ट्रॅक नाही ठेवू शकत मग आपण. आणि त्यातही काही शिक्षकांकडून स्वतःचं काही डिलीट झालं किंवा अजून काही झालं तर ते झालेलं आपल्याला कळणार पण नाही कोणत्या धड्यात काय झालेलं. ठीक आहे. आणि हे जे चॅनल आहे हे जिल्हा परिषद सोबतच चॅनल आहे. ह्याच्यावर कुठलेही ऍडव्हर्टाइजमेंट नाहीये, त्याचं मॉनिटायझेशन केलेलं नाहीये. ठीक आहे. सो हे सगळे व्हिडिओ आपण एका चॅनलवर प्लेलिस्ट बनवून टाकतो व्यवस्थित आणि त्याचं सगळ्यांसाठी ओपन सोर्स असा तो कंटेंट आहे. ठीक आहे. धडा कसा बनवायचा, टेक्निकली धडा कसा बनवायचा याची प्रोसेस कळाली आहे. तुमचा मोबाईल नंबर, नाव, ईमेल आयडी आपल्या टीमला पाठवायचे, ते तुम्हाला लॉग इन आयडी बनवून देतील. मग तुम्ही आपल्या लेसन डॉट ओपा वेबसाईटवर जायचंय, तिथे तुमचा मोबाईल नंबर टाकला की ओटीपी येईल. लॉग इन केलं की तुम्हाला हव्या त्या दिवसाचा महिन्याचा परिपाठ बनवायचे ऑप्शन समोर दिसतील. सगळ्यात महत्वाचं, प्लसच्या बटणावर क्लिक केलं की तुम्हाला कळून जाईल पुढचा आयटम इथे टाकायचा. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, दर 10 मिनिटांनी सेव्ह करा. ठीक आहे. आणि तिसरा मुद्दा, क्रेडिट म्हणून स्वतःच आपल्या टीमचं नाव टाका. चौथा मुद्दा, सबमिट फॉर रिव्ह्यू करा, तुमचं काम झालेलं असेल. सर, प्रत्येक वेळेस ज्या ज्या वेळेस मी समजा मला काम करण्यासाठी मी माझ्या याच्यावर जाईल त्या प्रत्येक वेळेस मला ओटीपी येत जाईल का? तुम्ही एकदा ओटीपी मागवला, एकदा लॉग इन केलं आणि जर लॉग आउट नाही केलं तर परत ओटीपी मागवायची गरज नाही. अच्छा, लॉग आउट नाही केलं तर? लॉग आउट नाही केलं तर ओटीपी मागवायची गरज नाही, म्हणजे त्याच कम्प्युटरवर तुमचं लॉग इन राहील तिथे. बरोबर. ठीक आहे सर. ठीक आहे.